Disclaimer: This was created for entertainment purpose only. No intention to hurt or defame anyone. We aren't related to any religious and politics. So guys, ये जो ट्रैक है ये हम लोग ने 20 मिनट में कंप्लीट किया है। Hi buddies, कैसे सब लोग? सब ठीक ना? So ये हमारे दो नौ बंदे लोग हैं, निशांत और राहुल। इन लोग को लाइक सब्सक्राइब चैनल को पूरा पूरा फोर्स फोर्स से सब लोग लाइक बटन दबा दो, सब्सक्राइब बटन दबा दो। बंदे लोग बहुत अच्छा वीडियो कर रहे हैं, थोड़ा तो सपोर्ट बनता ही है। थैंक यू जुगल, थैंक यू सो मच। सो नेक्स्ट आए संजय। तुम्हारा नाम संजय भांबड़े। ये बहुत अच्छा काम कर रहे हैं, इनके चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो। बाय। साले ऐसा वाटे कि आम्ही तुम्हारा पैसे दिले जाता ऐसा वाटे लागले। सो गाइज, आता अपन पोचलो आहोत ट्रेन मध्ये, तुम्ही बघू शकता। अंकल जी हाय। सो मित्रांनो, आपण आता ट्रेनमध्ये आहोत। आता ही ट्रेन पूर्ण भरलेली आहे माहिती आहे आता हिची, आणि आम्ही ही ट्रेन पकडली आहे 3:30 वसईवरून लोणावळा। आणि ही ट्रेन बघितली तुम्ही तर आता आम्ही D1 डब्यामध्ये आहे, आणि D1 डब्बा हा खूप पुढे। सो गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बैक टू अनदर व्लॉग, वी ट्रैवल अराउंड। सो अभी हम लोग है लोनावला रेलवे स्टेशन पे। अभी हम लोग यहाँ पे एक्चुअली दो ट्रैक करने वाले हैं, एक है बनगढ़ और दूसरा है तेलबैल। सो देखते हैं ये ट्रैक कैसे होने वाला है। एक्चुअली जो मेरा फर्स्ट ट्रैक था वहाँ पे जो क्रू आया था वही क्रू है, दो तीन चार मेम्बर्स खाली इसमें ऐड हुए हैं। सो इसमें से सबसे प्यारा मेरा दोस्त है लतेश। लतेश कम हियर। सो गाइस, ये मेरा फ्रेंड है लतेश पवार। सो इसको बहुत सारे का एक्सपीरियंस है, तो आपको भी कभी ट्रैक के लिए आना होगा तो इसका मैं कांटेक्ट नंबर दे दूंगा, तो कांटेक्ट करके आ जाना, क्योंकि ये लोग का एवरी वीकेंड कुछ ना कुछ प्लान रहता ही है, इवेंट्स वगैरह रहता है। तो प्लीज़ इसको कॉन्टैक्ट करना, बहुत अच्छे से ये सब मैनेज वगैरह कर लेता है, कुछ टेंशन नहीं है, और अपना ही भाई है। तो चलो देखते हैं कि ये ट्रैक कैसे होने वाला है। लतेश, अभी हम लोग कहाँ पे जा रहे हैं? सो अभी हम लोग जाने वाले हैं, एक घनगढ़ फोर्ट है और सेकंड तेलबैला। यस, तो घनगढ़ पूरा हम लोग देखने वाले हैं, और जो तेलबैला है उसके जस्ट एक ऊपर टेंपल है, वहाँ से हम लोग जस्ट दर्शन करके नीचे आ जाएंगे। सो 2 फोर्ट्स आज होने वाले अपने। ओके, अभी हम लोग कहाँ पे जा रहे हैं? बेस विलेज में हम लोग जाके स्टार्ट करने वाले हैं। तो विलेज का नाम क्या है? एकोल है। एकोल जो घनगढ़ का बेस विलेज है, तो वहाँ पे हम लोग जाने वाले प्राइवेट ट्रांसपोर्ट से, और फिर ट्रैक स्टार्ट। सो गाइस, आता आपण थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी, नाव आहे बालाजी कॅन्टीन। सो बघा आता आपल्या इथे काय काय नाश्ता भेटतोय, निशांत तुम्हाला आता सांगेल काय नाश्ता आहे करून। बघू ना आयटम काय त्याच्यात, बघू आयटम आहेत, आयटम मेन्यू खायचे आयटम मेन्यू। संबर है, मिसल पाव है, कांदे भजी है, बटर भजी है, वड़ा पाव है। ओके, मिसल एकदम स्पाइसी। ये इधर गिरा है उसने और इधर आके बैठा है और बोल रहा है मैंने कुछ किया नहीं। ये इधर भी गिरा है। अरे ये पैसे। हेलो, त्याने ना त्याला कडू दिलेली, त्याच्यात साखर टाकली, सगळं पाडतोय त्याच्यात। टेकव ना खाली। तो उसने मिक्स किया था, शक्कर नहीं था तो, और सब नीचे गिरा है। एक फूल का हाफ कर दिया उसने। कॉफी बनाया क्या, मिक्स किया।
शौचालय आता अपन गाड़ी मधून जाऊ अपन फोर व्हीलर बोलेरो आम्ही बुक केली आहे तो आम्ही आज आम्ही बेस कॅम्पला जाणार आहोत व तिथून आम्ही ट्रेक साठी सुरुवात करू. सो आपण जातो आहे किल्ले घनगड इथे. तो हा आपला क्रू जातो आहे पुढे. सो गाईज आम्ही आता ट्रेकिंगला चालू केलेले आहे. ॲक्च्युली ते चॅलेंजिंग काय आलं की ऊन चालू झालं आहे बघू शकता लाईक. आणि इथे जी चढाण वगैरे आहे ना म्हणजे खूप स्लिपरी आहे इथे. मग दाखवतो बघ. सो गाईज बघू शकता खूप स्लिपरी आहे इकडे. चढेल आपला हे बघा. सो हे असं तर चॅलेंजिंग आहे कारण शू वगैरे स्लिप होतात त्याच्यामध्ये. आपला बेअर ग्रिल येतो आपला. चला हे बघा असं आहे चढायचं आपला ट्रॅकिंग हा. सो लेट सी आपण पुढे जाऊन बघूया कारण मोबाईल घेऊन मी करू नाही शकत तर मी ठेवून देतो. सो गाईज आपल्याला तुम्ही बघू शकता आपल्याला इथून जायचं आहे ठीक आहे. सो ह्या लोकांनी एक चांगलं काम केलं आहे जागे जागे साईनबोर्ड लावलेत किल्ले घनगड असे जेणेकरून लोक इथे वाट चुकणार नाहीत आणि थेट डेस्टिनेशनवरती जातील. भरलेल्या पाण्याची बॉटल गडबड फेकू नये ती रिकामी वाचायची सवली. ओ फक. सो असा आपला ट्रेक. ॲक्च्युली एवढं हार्ड नाही आहे फक्त इथे शेवाळ लागल्यामुळे दगडांना तो स्लिप होतं. हे पूर्ण खडी चढाई आहे फक. सो हे दगड राऊंड रचलेले आहे. हो फक. हा सो गाईज आता आपण हे समोरचे बघतो आहोत ना तो पहिला दरवाजा आहे आपल्या समोर. सो वरती जाऊन बघूया तिकडे अजून आपल्याला काय काय दिसत. सो गाईज आपल्याला ही सीडी दिसत ही चढायची आहे. तुम्ही घसरलात तर. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे पगडी दिसते आम्हाला हे बघा. हे बघा आम्ही इथून पुढून आलो असं पुढून वर आल्यानंतर हे असं गुफा आहे इथे. आपण जर इथे बघू आतमध्ये काय आहे तर ही खाली पडलेली खाली आहे पूर्ण गुफा बघा. हे असं वाटेल याच्यात काहीतरी हाय करून पण याच्यात काय नाही. इकडे तुम्ही 10-15 जण आरामात इकडे थोडी जागा आहे. इथे पाण्याची सोय नाही आहे पण खूप थंड आहे आतमध्ये. तुम्ही इकडे 10-15 जण आरामात राहू शकता. सपोज तुम्ही आला कधी जोरात पाऊस पडतोय हे पडतोय तुम्ही आरामात आतमध्ये राहू शकता थोड्या वेळासाठी. एवढी स्पेस आहे 10-15 लोक आरामात राहू शकतात. सो आता आपण जातोय वरती ते तिथे सीडी आहे ते तुम्हाला पण दाखवतो. चल राहुल चढतोय आता सीडीवर. नेहमी सारख नेहमी दुसरीकडे चढत असतो आज सीडीवर चढतोय. आता स्पायडरमॅन बनणार आहे. स्पायडरमॅन मग पितो आता ते पाणी. काय स्पायडरमॅन 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 बघा स्पायडरमॅन शकता. स्लिपरी आहे तो आपल्याला आरामात जायचं.
लगा। स्वतः निशान चढ़ता है आता राहुल चढ़त हा मस्त दिसतो ना हा कुठचा माहित आहे तुला सो आपण आपल्या क्रू मेंबरला भेटत आहोत यो गाइस फर्स्ट आहे जुगल हाय बडीज कैसे सब लोग सब ठीक ना सो ये हमारे दो नौ बंदे लोग हैं निशांत और राहुल इन लोग को लाइक सब्सक्राइब चैनल को पूरा पूरा फोर्स फोर्स से सब लोग लाइक बटन दबा दो सब्सक्राइब बटन दबा दो बंदे लोग बहुत अच्छा वीडियो कर रहे हैं थोड़ा तो सपोर्ट बनता ही है थैंक यू जुगल थैंक यू सो मच सो नेक्स्ट आए संजय संजय माझं नाव संजय बांबळे ये बहुत अच्छा काम कर रहे हैं इनके चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो बाय साले असं वाटतं की आम्ही तुम्हाला पैसे दिले आता असं वाटायला लागलं अरे बोल 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 लाल टी शर्ट घालू आले सबस्क्राइब तरी बोल सबस्क्राइब करा नेक्स्ट आहे रोशनी हाय गाइस दिस इज आवर सेकंड ट्रिप विद राहुल एंड निशांत and we enjoyed them a lot please subscribe to their channel thank you so much जाहे आपला लतेश हाय ये हमारे न्यू मेंबर हम फर्स्ट टाइम मिले इनसे तो हाय हाय गाइस अक्षदा हाँ इनका नाम अक्षदा है और फर्स्ट टाइम हमसे ट्रैक में मिले हैं ये सो ये भी हमारा एक न्यू मेंबर हाय बडी नाम क्या आपका अनिश अनिश कैसा है ट्रैक में फर्स्ट टाइम ये न्यू मेंबर है फर्स्ट टाइम ट्रैक में आ रहे हाय चेतन चेतन इंट्रोड्यूस कर ना तुझ्याबद्दल सांग ना जरा 100 रुपये दे 100 रुपये नाही फ्री मध्ये काय देणार ते सांग काही नाही अथर्वा व्हॉट अबाउट यू मॅन मजा येते किल्ल्यावर यायला हा दादा सोबत तर अजून मजा येते तुम्ही पण या कधी विचारायला कुठे चाललाय कुठे नाही चला थँक यू इकडे एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आणि हा आहे अघोरी चष्मेवाला अघोरी सो गाईज आता आपण पोचले आहोत तैलबैल ह्याच्या बेसच्या इथे ठीक आहे सो आता इथून आपल्याला वरती जायचं आहे हा पाठी तुम्हाला जो डोंगर दिसतो आहे तर आपला त्याच्यावरती चढायचं आहे ठीक आहे सो आता बघूया आता पाऊस पण चालू झाला आहे तर रेकॉर्डिंग वगैरे कशी करीन माहिती नाही मला सो बघूया आपण पाऊस आता जोरात चालू झाला आहे सो आपण नंतर भेटू सो गाईज हम लोग पोच गए हैं आप देख सकते व्यू ये मेरा क्रू आ रहा है पीछे से बाकी लोग नीचे है ज़्यादा टाइम नहीं लगा है चढ़ने के लिए देख सकते हो यहाँ पे जाना है हमें सो गाइस ये जो ट्रैक है ये हम लोग ने 20 मिनट में कंप्लीट किया है आप देख सकते हो यहाँ पे ये फिनिशिंग पॉइंट है या तो इतना हार्ड नहीं है लाइक आप भी कर सकते हो सो आके यहाँ पे एक बार ट्राई ज़रूर करना यहाँ पे एक्चुअली बारिश हो रहा है इसलिए थोड़ा प्रॉब्लम हो रहा है रिकॉर्डिंग करने के लिए ओके गाइस सी यू गाइस आप देख सकते हो यहाँ पे कितना फॉग है हम लोग फिनिशिंग पॉइंट पे पहुँच चुके हैं ये झंडा है सो हम लोग ने ये ट्रैक 20 मिनट्स में कंप्लीट किया है सो आप देख सकते हो और यहाँ पे रोप रैपलिंग यहाँ पे करते हैं सो हम लोग को अभी वहाँ पे नहीं जाना है सो आप देख सकते हो यहाँ पे कितना फॉग आया है
देखो अब कुछ नहीं दिख रहा नीचे का, इस साइड का देखो देन इस साइड का देखो। सो गाइज यहाँ पे केव्स है आगे, आपको हम दिखाएंगे। बारिश नहीं हो रहा निशान? नहीं इधर इधर ये बड़ा पत्थर है, इसके लिए हम लोग के पास बारिश के बूंदे नहीं आ पा रही। सो हम लोग टॉप पे है तैल बैल इस फोर्ट के। टॉप पे यहाँ पे एक मंदिर है, यहाँ पे कुछ ये सीन है। सो गाइस तुम्ही बघू शकता इथे हे मंदिर आहे, शिवचं आहे ना, शिवाजी महाराजांचे फोटोज वगैरे आहेत आणि देवाचे आहेत वाटते, इथून क्लिअर दिसत नाही आहे मला। हे मंदिर आहे, सो गाइस इथे आपलं जेवण रेडी होत आहे चुलीवरती। तू बनवलंस ना जेवण खरं सांग? बघा आमचा ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे, ठीक आहे। सो आता आम्ही सर्व घरी निघतोय।